आता माझी पातळ भेंडीची भाजी तयार झाली आहे। आता मी ते एका डिश मध्ये काढून घेते। छान पैकी झाली आहे, चविष्ट अशी छान पैकी वास सुटलाय। आपण भात चपाती भाजी खाऊ शकतो चपाती बरोबर। आज मी भेंडीची पातळ भाजी बनवते। त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून त्याचे असे उभे काप करून घेतले। एका भेंडीचे दोन तुकडे करून त्याचे पुन्हा मी असे दोन तुकडे केले, एकाचे दोन तुकडे केले। असे स्वच्छ धुवून मी चांगली भेंडी पाव किलो घेतली आहे। त्याची पातळ भाजी बनवते। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे, धना पावडर एक चमचा घेतला आहे, तुम्ही धने पण अख्खे घालू शकता, थोडीशी एक अर्धा चमचा हिंग घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे फोडणीसाठी, आणि अर्धा कांदा घेतला आहे, आणि लाल तिखट एक चमचा घेतला आहे। मिरची पावडर तुम्ही कुठलीही मिरची पावडर घेऊ शकतात, किंवा बेडगी मिरची असेल ती पण घालू शकतात, तुमच्या आवडीनुसार तिखटीनुसार घ्या। मी एक चमचा घेतला आहे। लसणीच्या चार पाच पाकळ्या घेतल्या आहेत। एवढं मला साहित्य लागणार आहे। पहिल्यांदा मी वाटण करून घेते। त्यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय ते टाकते, अर्धा कांदा घेतलाय ते टाकते, आणि लसणीच्या चार पाच पाकळ्या घेतल्या ते टाकते, आणि थोडंसं पाणी टाकते, आणि त्यातच मी लाल तिखट घेतलंय ते पण टाकते, आणि मी मिक्सरला लावून घेते। तुम्ही असं पण टाकू शकता लाल तिखट, पण मी मिक्सरला लावून घेते कारण चांगला कलर येतो। आता मी जाडसर असं वाटून घेतलंय, बघा थोडीशी जाडसरच भाजी पातळ आहे पण जाडसर वाटण केलंय। आता मी एक कढई घेतली आहे आणि दोन चमचे साधारण तेल टाकते, साधारण दोन चमचे तेल टाकलंय। आता तेल गरम झालं की आपण घेतलेली मोहरी टाकूया। आपली मोहरी थोडी तडतडली, आता मी भेंडे आहेत ते तेलामध्ये परतून घेते। भेंडे तेलामध्ये चांगले परतून घेते। भेंडे चांगले आपले तेलामध्ये भाजले पाहिजे। आता भेंडे चांगले परतून घेतले मी दोन तीन मिनिट। आता फक्त दोन मिनिटांसाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवून जरा भेंडे शिजून घेते, कारण कच्चे नाही राहिले पाहिजे। फक्त दोन मिनिटांसाठी बारीक गॅसवर, कारण ऑलरेडी आपले चांगले भेंडे तेलामध्ये भाजले आहेत। आता फक्त मी एक ऊप काढले दोन मिनिटांसाठी भेंड्यांना शिजण्यासाठी, थोडंसं शिजवलं कारण आपले चांगले भेंडे भाजले आहेत। तेलातच मी एक ऊप काढले, बघा चांगले भेंडे आपले शिजले आहेत। आता मी त्यात चवीनुसार पहिल्यांदा मीठ घालते, कारण चांगलं भेंड्याला मीठ लागलं पाहिजे, त्यामुळे मीठ अगोदरच घालते चवीनुसार। भेंड्यांना चांगलं मीठ लागतं। आता सगळे मसाले टाकते। आता धना पावडर घेतली आणि हिंग घेतलाय, हिंग पण टाकते, आणि धना पावडर, हळद घेतली आहे ते हळद टाकते। सर्व मसाले मी परतून घेते। चांगले भेंडे परतून घेते। आता आपण केलेलं वाटण आहे ते टाकू आता शेवटी। आणि पातळ भाजी भेंड्याची आहे ती आपण भात पण भाताबरोबर पण खाऊ शकतात, चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकतात, छान चविष्ट अशी होते। ते वाटण केले ते पण परतून घेते। आता जेवढं तुम्हाला पातळ हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। आता मी मिक्सर धुवून एक पेला पाणी टाकते। मिक्सर धुवून मी पाणी टाकलंय एक पेला, अजून थोडं टाकते। आता मी थोडस अजून पाणी टाकते। जेवढी पातळ तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता। मी आता चांगला दीड पेला पाणी घेतलंय,
एवढी जाड केली आहे पातळ अशी. अजून तुम्हाला पातळ हवी तर तसं करू शकता. मी थोडी घट्टच केली आहे. आता मी पुन्हा वाटण चांगलं एकजीव होण्यासाठी पुन्हा बारीक गॅसवर 2 मिनिटांसाठी ठेवून देते. वाटण घालून 2 मिनिटांसाठी मी शिजत ठेवले आहे वाटण एकजीव होण्यासाठी. बघा आता चांगली उकळी आली आहे. आता आपली भेंडीची पातळ भाजी तयार झाली. तुम्ही भाताबरोबर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकता. छान अशी चविष्ट भाजी होते. बघा कलर पण छान आलाय, वास पण चांगला सुटलाय. आता मी एका डिशमध्ये ती काढून घेते. आता माझी पातळ भेंडीची भाजी तयार झाली आहे. आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते. छानपैकी झाली आहे चविष्ट अशी. छानपैकी वास सुटलाय. आपण भात चपाती भाजी खाऊ शकतो चपाती बरोबर. छान अशी आपली पातळ भेंडीची भाजी तयार झाली खाण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.